नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती तर ऑक्टोंबर दोन हजार तेवीस आणि आजचं लेक्चर आहे आपलं मार्च दोन हजार तेवीस ओके सो मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर ठीक आहे तर एवढ्या महिन्यांचं करंट अफेअर आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती कवर केलेलं आहे मित्रांनो आता आपण पाहणार आहे मार्च दोन हजार आता फक्त आपलं फेब्रुवारी आणि जानेवारी ठीक आहे महिन्याचं मासिक कव्हर करायचं राहिलेलं आहे ठीक आहे म्हणजे जेणेकरून आपण वर्षभरातील जवळपास सर्व करंट्स अफेअर आपण या पर्टिक्युलर नॉलेज यूट्यूब चॅनलवरती कवर करणार आहे ओके आणि मार्च महिन्यातलं करंट अफेअर अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो तर ते आपण आता इथे बघूया तुमचे बरेच डाऊट्स आणि पॉईंट्स क्लिअर होतील मित्रांनो इथे चला तर लेक्चर स्टार्ट करूया पहिला प्रश्न दिलेला आहे एक मार्च आता बघा एक मार्चला शून्य भेदभाव दिवस असतो का तर हो शून्य भेदभाव दिवस कधी असतो मित्रांनो एक मार्चला लक्षात घ्या जागतिक नागरिक संरक्षण दिवस लक्षात घ्या कधी असतो मग याच दिवशी असतो आणि बघा मित्रांनो अस्पृश्यता निवारण कायदा भारतामध्ये कधी करण्यात आला होता एकोणीसशे पंचावन्नमध्ये करण्यात आलेला होता आणि या कायद्याचं नामांतरण एकोणीसशे शहात्तरमध्ये नागरी संरक्षण कायदा असं करण्यात आलेलं होतं आणि समिती कोणती होती इरैया पेरुमल कमिटी ओके मोस्ट टाइम फिकरा खूप डीपमधला पॉईंट आहे आणि कलम सतरा जी आहे आपल्या राज्यघटनेमध्ये ओके आणि आपल्या राज्यघटनेमधली कलम सतरा हे अस्पृश्यता निवारणा संबंधित कलम आहे मित्रांनो आणि या कलमावर आधारित भरपूर सारे कायदे झालेले आहेत जसं की ॲट्रॉसिटी ॲक्ट हा कधीचा आहे एकोणीसशे एकोणनव्वदचा आहे तर या पद्धतीनं तुम्ही करंट अफेअरच्या बेसवर सब्जेक्टमध्ये जाऊन स्टडी करायला पाहिजे म्हणजे जेणेकरून तुमचे चांगला चांगला स्कोर येतील मित्रांनो मार्क्स येतील ओके चला दुसरा प्रश्न बघूया महाराष्ट्रातील अठ्ठावीसवी महानगरपालिका कोणती झालेली होती तर बघा इचलकरंजी झालेली होती आणि ती कोल्हापूरमधील दुसरी महानगरपालिका होती ओके आणि अलीकडेच एकोणतीसवी महानगरपालिका आपल्याला मिळालेली आहे ती म्हणजे जालना महानगरपालिका मित्रांनो बघ महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती तर महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे मुंबई लक्षात असू द्या कोणती आहे मुंबई बघा इथे खालीच पॉईंट दिलेला आहे महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका मुंबई अठराशे अठ्ठ्याऐंशी तर मग भारतातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती मद्रास सोळाशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये मद्रास ही महानगरपालिका भारतातील सर्वात जुनी महानगरपालिका होती मित्रांनो ओके मोस्ट एम पी करा त्यानंतर बघा सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती आहे मग तर या जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मनपा मनपा म्हणजे ते महानगरपालिका आहे ओके आता बघा क्षेत्रफळानं सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे तर ती आहे मित्रांनो एक नंबर पुणे पाचशे सोळा पॉईंट अठरा चौरस किलोमीटर इतकं काय आहे तिचं क्षेत्रफळ आहे मित्रांनो नागपूर महानगरपालिका एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा कायदा आहे महाराष्ट्रातील इतर महानगरपालिका ह्या एकोणीसशे एकोणपन्नासच्या ऍक्टने कार्य करते ओके लक्षात असू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जागतिक वन्य दिवस कधी असतो तर जागतिक वन्यजीव दिवस कधी असतो तीन मार्चला असतो आणि वन्यजीव कायदा कधीचा आहे एकोणीसशे बहात्तरचा आहे पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशीचा आहे राष्ट्रीय वनधोरण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचं आहे तर वन संरक्षण कायदा एकोणीसशे ऐंशीचा आहे तर असे प्रश्न तुम्हाला जोड्या लावणीमध्ये विचारल्या जाऊ शकतात आता का बरं मी हा पॉईंट इथे कवर करून दिलेला आहे कारण मार्च महिन्यामध्ये तीन मार्च हा जागतिक वन्यजीव दिवस असतो मग आपल्याला वन्यजीव कायदा पाहिजे एकोणीसशे बहात्तरचा आपल्याला वन्यजीव कायदा माहीत पाहिजे एकोणीसशे शहाऐंशीचा पर्यावरण संरक्षण कायदा माहीत पाहिजे राष्ट्रीय वनधोरण माहीत पाहिजे मित्रांनो आपल्याला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचं आणि वन संरक्षण कायदा आला तर एकोणीसशे ऐंशीचा लक्षात असू द्या सपाट देशात वनाचं प्रमाण हे एकशे तीन असलं पाहिजे ते एकशे तीन करा मित्रांनो म्हणजेच तेत्तीस टक्के असलं पाहिजे तर डोंगराळ भागात हेच प्रमाण दोनशे तीन म्हणजे सहासष्ट टक्के वन असले पाहिजे ओके तेत्तीस सासष्ट लक्षात ते ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न आता देशातील सर्वात जुने उंच केबल पुलाची उभारणी खोपोली रायगड या ठिकाणी करण्यात येत आहे एकशे बत्तीस मीटर उंची आहे त्याची आणि महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता होता तर तो हाच होता मित्रांनो खोपोली रायगड आणि तांदूळ संशोधन केंद्र सुद्धा खोपोली रायगड या ठिकाणीच आहे ओके लक्षात असू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न की सर्वांना माहीत आहे की दोन हजार तेवीस मध्ये टायगर प्रोजेक्टला पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहे म्हणजेच टायगर प्रोजेक्टचा सुवर्ण महोत्सव सध्या सुरू आहे मित्रांनो कारण पन्नास वर्ष पूर्ण होणे म्हणजे सुवर्ण महोत्सव असते मित्रांनो ओके सो पी इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये हा टायगर प्रोजेक्ट आपल्या इथे सुरू करण्यात आला होता आणि याचे जनक जे आहे मित्रांनो व्याघ्र प्रकल्पाचे ते आहे कैलाश सांगला मित्रांनो आणि महत्वाचं म्हणजे एक लक्षात असू द्या की टायगर प्रोजेक्ट संबंधित जे पहिलं भारतातील जे टायगर प्रोजेक्ट होतं ते होतं मित्रांनो जिम कार्बेट ते होतं मित्रांनो जिम कार्बेट आणि जिम कार्बेटचं अलीकडेच नाव रामगंगा नॅशनल पार्क करण्यात आलेलं आहे ओके आणि जिम कार्बेटचं जुनं नाव जर विचारलं तर ते होतं हेली नॅशनल पार्क ओके तर हेली नॅशनल पार्क जिम कार्बेट रामगंगा राष्ट्रीय उद्यान हे मी लक्षात एवढे तुम्ही पॉईंट्स लक्षात ठेवा ओके चला भारतात वाघ किती आहे मग सध्या आता ठीक आहे दोन हजार बावीसची जर आपण लक्षात घ्या दोन हजार बावीसची जर आपण व्याघ्रगणना लक्षात घेतली तर भारतामध्ये एकतीसशे सदुसष्ट वाघ होते आता ते आणखी वाढलेले आहे मात्र बावीसनुसार ते एकतीसशे सदुसष्ट आहे दोन हजार अठरामध्ये हीच वाघांची संख्या आपल्या इथे एकोणतीसशे सदुसष्ट होती म्हणजे दोनशे वाघांची काय झाली होती वाढ आता एकतीसशे सदुसष्ट आहे आणि मग चार चार चारशे चौवेचाळीस काय मित्रांनो वाघांची संख्या आहे लक्षात असू द्या त्यानंतर व्याघ्र म्हणजे वाघ दिवस कधी असतो मित्रांनो वाघ दिवस असतो एकोणतीस जुलैला आणि बघा पहिला व्याघ्र प्रकल्प जिम कार्बेट मी आताच तुम्हाला सांगितलं यु के म्हणजे होती आपला उत्तराखंड लक्षात घ्या ओके उत्तराखंड रामगंगा राष्ट्रीय उद्यान आता त्याचं नाव झालेलं आहे आणि महाराष्ट्रात एकूण व्याघ्र प्रकल्प किती आहे तर ते आहे सहा ओके सो या पद्धतीनं करंट अफेअरचा स्टडी करायचा असतो ठीक आहे कुठल्याही प्रकारचा टाइमपास न करता ऑन द टू द पॉईंट आपल्याला स्टडी करणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर पहा नॅक नॅकचा फुल फॉर्म होते नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडिएशन कौन्सिल तुम्ही बऱ्याचदा ऐकता की नॅक आलं नॅक आलं वगैरे तर हे नॅक काय आहे तर त्याचं काम आहे नॅशनल असेसमेंट व अॅक्रिडिएशन अँड अॅक्रिडिएशन कौन्सिल स्थापना एकोणीसशे ची आहे एच क्यू म्हणजे हेडक्वार्टर आहे याचं बेंगळुरू कर्नाटकला सी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना एकोणीसशे छप्पनला दिल्ली या ठिकाणी झाली होती आय थिंक एकोणीसशे त्रेपन्नचा काहीतरी तो कायदा आहे ठीक आहे आणि अध्यक्ष कोण आहे सध्या जगदीश कुमार मोस्ट एम पी करा आणि मला सांगा हे बरोबर आहे काय तर ठीक आहे कारण बदल होत राहतात अध्यक्षांमध्ये तर सीचे अध्यक्ष आहे जगदीश कुमार त्यानंतर भारताचे नवीन हॉकी प्रशिक्षक म्हणून ग्रेग फुलटन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते आप दक्षिण आफ्रिकेच्या आहे मित्रांनो ते दक्षिण आफ्रिकेचे आहे पूर्वीचे कोच ग्रॅम टीड होते मग आता सध्या कोण झालेले आहे ग्रेग फुलटन आणि कुठले आहे ते दक्षिण आफ्रिकेचे आहे पुरुष हॉकी वर्ल्ड कप भारतात भुवनेश्वर म्हणजे ओडिशा या ठिकाणी पार पडलेला आहे तर विजेता कोण ठरला होता जर्मनी आणि उपविजेता आहे बेल्जियम आता ही स्पर्धा भारतामध्ये झाली तर नक्कीच तुम्हाला विजेता आणि उपविजेता पेपरमध्ये विचारणार म्हणजे विचारणार आणि या पद्धतीने आपण गेसिंग करता आला पाहिजे मित्रांनो आपल्याला गेस करता आला या पद्धतीने आपल्याला गेसिंग करता आलं पाहिजे मित्रांनो की आपल्या भारतामध्ये झालेला आहे ऑब्विसली आपल्याला पुरुष हॉकी वर्ल्ड कप विचारला जाऊ दो शकतो दोन हजार तेवीसचा की विजेता था कोण ठरला जर्मनी आणि उपविजेता आहे बेल्जियम ठीक नंतर बघा मित्रांनो की आय म्हणजे इंडियाचे नवीन जनगणना आयुक्त कोण झालेले आहे मृत्युंजय कुमार नारायण एकोणीसशे बहात्तर नाही तर इथं अठराशे बहात्तर करा अठराशे बहात्तरमध्ये लॉर्ड मेओ यांच्या काळामध्ये अनियमित जनगणना सुरू झाली होती तर अठराशे एक्क्याऐंशीमध्ये लॉर्ड रिपन यांच्या काळामध्ये नियमित जनगणना झाली होती आता जी जनगणना पार पडणार आहे दोन हजार एकवीसची ती सोळावी आहे आणि स्वातंत्र्यानंतरची ती आठवी जनगणना आहे मित्रांनो आणि एक लक्षात असू द्या जनगणना हे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत पार पडत असते तर ते गृह मंत्रालयाअंतर्गत पार पडत असते इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आणि आपले गृहमंत्री कोण आहे मग सध्या तर आपले गृहमंत्री आहे अमित शहा मग केंद्र राज्य गृहमंत्री कोण होते तर लक्षात असू द्या ते आहे नित्यानंद रायचला पूर्व विभागीय परिषदेची पंचवीसी बैठक कोलकाता या ठिकाणी पार पडली आता मित्रांनो ह्या ज्या विभागीय परिषदेच्या बैठका पार पडत असतात त्या प्रत्येक ठिकाणी पार पडत असतात जे एकूण सहा विभाग आहे त्या ठिकाणी हे पार पडत असतात मित्रांनो तर विभागीय परिषद हा एक वैधानिक आयोग आहे हा घटनात्मक आयोग नाही जसं आता पहा दोनशे ऐंशी हा वित्त आयोग आहे आता कलम दोनशे ऐंशीमध्ये वित्त आयोग आहे तर जे कलमीमध्ये असते ते घटनात्मक मानायचे ओके आता विभागीय परिषदे संबंधित कलम ऐका घटनेमध्ये नाही म्हणजेच कायदा झाला होता एकोणीसशे छप्पनचा ठीक आहे तर तुम्हाला हे पण विचारलं जाऊ शकते की विभागीय परिषद हे वैधानिक आयोग आहे आणि राज्य पुनर्रचना कायदा एकोणीसशे छप्पनुसार निर्मिती झाली आहे बरोबर आहे म्हणूनच तर तो वैधानिक आहे त्यानंतर एकूण सहा विभाग आहे सहावा विभाग हा पूर्वोत्तर आणि ईशान्य होता शिलाँग या ठिकाणी मुख्यालय एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये झाला होता अगोदर ते पाचच होते सहावा होता आपला पूर्वोत्तर ईशान्य शिलाँग एकोणीसशे एकाहत्तर अध्यक्ष कोण असतात आता हा पॉइंट महत्वाचा आहे की विभागीय परिषदेचे अध्यक्ष गृहमंत्री असतात आणि लक्षात असू द्या उपाध्यक्ष कोण असतात मुख्यमंत्री जे की एक एक वर्षासाठी काय असतात उपाध्यक्ष राहत असतात चला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राजपदाचे नामकरण कर्तव्य पथ असं करण्यात आलेलं आहे काय करण्यात आलं आहे मित्रांनो कर्तव्य पथ एवढं लक्षात ठेवा फक्त कर्तव्य पथ ओके सो राजपदाचे नामकरण कर्तव्य पथ असे करण्यात आलेले आहे आणि जुने नाव होते राजपथाचे ते होते किंग वे ओके सो राजमार्ग असं नाव होतं बारा डिसेंबर पंचम जॉर्ज भारतामध्ये आले होते आणि राजधानी कलकत्त्यावरून त्यांनी दिल्लीला आणली होती दिल्ली दरबार लक्षात घ्या भरलेला होता आणि ठीक आहे तर लक्षात असू द्या आणि जे आपली इतर राजधानी आणली होती ती लॉर्ड हार्डिंग टूच्या काळामध्ये आणलेली होती त्यानंतर पुढचा प्रश्न की पेपरलेस न्यायालय पहिले भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय कोणते ठरलेले आहे ते ठरलेले आहे मित्रांनो केरळ आणि पहिली पेपरलेस विधानसभा कोणती ठरलेली आहे तर ती ठरलेली आहे नागालँड ई विधान अप्लिकेशन हे या नाव आहे तिथलं ओके ई विधान अप्लिकेशन ई मोहीम आहे ते त्या संबंधित आहे प्रश्न बघा मित्रांनो उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होणारे पहिले कायदा सचिव कोण ठरलेले आहे तर ते ठरलेले आहे अनुप कुमार मेदिरत्ती माझ्याकडून हा प्रश्न मोस्ट एम्पी करा कारण तुम्हाला यावरती पेपरमध्ये प्रश्न दिसणार म्हणजे दिसणार ओके आता हायकोर्ट या कधीचा होता अठराशे एकसष्टचा कोणाच्या काळामध्ये झाला होता लॉर्ड कॅनिंगच्या आणि पहिले चार उच्च न्यायालय आपल्याला विचारले जातात मित्रांनो क्रमाने तर पहिलं कलकत्ता होतं दुसरं बॉम्बे तिसरं मद्रास हे तिन्ही अठराशे बासष्टचे होते मात्र अलाहाबाद जे होतं ते अठराशे सहासष्टचं होतं उतरता क्रम लक्षात राहील का कलकत्ता बॉम्बे मद्रास आणि अलाहाबाद ओके पाठ करून घ्या त्यानंतर आता पुढचा प्रश्न पहा की केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ठीक आहे अश्विनी वैष्णव यांची गतीशक्ती विद्यापीठाच्या वडोदरा गुजरातचे पहिले कुलपती म्हणून पहिले कुलपती म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे अश्विनी वैष्णव यांची कुलपती कोण आहे मग अश्विनी वैष्णव गतीशक्ती विद्यापीठ हे कुठं आहे हे आहे वडोदरा गुजरात या ठिकाणी ते पण महत्त्वाचं आहे कुलगुरू डॉक्टर मनोज चौधरी होते ठीक आहे कुलपती अश्विनी वैष्णव झाले आणि कुलगुरूची निवड कोण करत असते तर राज्यपाल करत असते हे जनरल पॉईंट आहे ह्या लक्षात असू द्या ठीक आहे जे राज्यातील जे विद्यापीठं असतात त्यांचे कुलगुरू जे असतात त्यांची निवड हे त्यांची निवड हे राज्यपाल करत असतात कुलगुरूंची आणि स्वतः कुलपती राज्यपाल असतात मित्रांनो आणि राज्यातील सर्व विद्यापीठांची कुलपती राज्यपाल असतात आणि जे कुलगुरू असतात त्यांची निवड राज्यपाल करतात लक्षात असू द्या क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीममध्ये प्रथम क्रमांक कोणा पटकावलेला आहे तर हरियाणाने पटकावलेला आहे ओके सो फॉर्म लक्षात होऊ द्या क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम नो मनी फॉर टेरर परिषद कुठे पार पडलेली होती न्यू दिल्ली या ठिकाणी पार पडली होणारा वित्त पुरवठा रोखण्यासाठी परिषद पार पडली होती पहिली पॅरिसला दुसरी मेलबर्नला आणि तिसरी न्यू दिल्लीला सो याचं महत्व आहे मित्रांनो कारण दिल्लीला पहिल्यांदाच हे पार पडत आहे म्हणून निक्षय मित्र व क्षयरोग मुक्त भारत मोहिमेच्या राष्ट्रीय सदिच्छा दूतपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर दीपा मलिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या गोळा फेकपटू आहे मित्रांनो आणि भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या त्या अध्यक्षा आहे मोस्ट टाइम फिकरा कारण इकडे भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षा पी उषा आहे ओके okay? परंतु पॅरालिम्पिक समितीच्या समितीच्या अध्यक्षा कोण आहे तर त्या दीपा मलिक आहे इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वचन त्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न काय आहे की चोवीसवे विद्रोळी विद्रोही साहित्य संमेलन पुणे या ठिकाणी पार पडले बरोबर आहे अध्यक्ष आहे डॉक्टर भारत पाटणकर कामगार चळवळीचे कार्यकर्ते आणि कविता कविता झपणाऱ्या पंखांची हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे त्यानंतर पहिली ग्लोबल मीडिया काँग्रेसचे आयोजन अबुधाबी यु या ठिकाणी करण्यात आलेले होते मित्रांनो तर प्रलय असलेला देशातील पहिला जिल्हा कोणता आहे तर तो आहे जामतारा झारखंड ओके आपण हा पॉईंट लिहून घेतला होता की त्या प्रत्येक गावात ग्रंथालय असणारा एकमेव जिल्हा कोणता ठरलेला आहे जामतारा झार खंड ओके चला त्यानंतर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस यावरती प्रश्न येतो मित्रांनो आपल्याला समिती पाठ ठेवा पहिल्यांदा कस्तुरी रंगन यापूर्वी टी एस आर सुब्रमण्यम कमिटी होती नंतर ते कस्तुरी रंगन समिती करण्यात आली ठीक आहे त्यानंतर पहा आता एकोणतीस जुलै दोन हजार ला मंजुरी भेटली होती नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला आराखडा विचारला गेला आहे पेपरमध्ये फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर हा आराखडा आहे मित्रांनो ओके नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची शिफारस करणाऱ्या समित्या टी सी आर सुब्रमण्यम नंतर कस्तुरी रंगन कमिटी होती आता बघा सर्वपल्ली राधाकृष्णन आयोग कधीचा एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहे या आयोगाला पाठ ठेवा शिक्षणासंबंधित होता मुदलियार आयोग एकोणीसशे बावन्नचा होता आणि कोठारी आयोग एकोणीसशे चौसष्टचा होता सो तिन्ही पॉईंट लक्षात ठेवा जोड्या लावणीसाठी आणि एन सी आर टीची ही एकोणीसशे एकसष्टची आहे तर असा अभ्यास करावा लागतो मित्रांनो पूर्व प्राथमिक स्तरावर एन ई पी म्हणजे राष्ट्रीय नवीन शैक्षणिक जे धोरण आहे ते देशातील पहिलं राज्य उत्तराखंड ठरलेलं ला आहे लागू करणारं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसपणे संपूर्णपणे लागू करणारं पहिलं राज्य कर्नाटक ठरलेलं आहे ओके पूर्व प्राथमिक स्तरावर उत्तराखंड आणि संपूर्ण स्तरावर म्हटलं तर ते कर्नाटक लक्षात ठेवा जागतिक दुग्ध व्यवसाय परिषद दोन हजार बावीसची आहे ग्रेटर नोएडा पी या ठिकाणी पार पडली थीम होती पोषण उपजीविकेसाठी दुग्ध व्यवसाय मित्रांनो दूध उत्पादनासंबंधित एक ऑपरेशन फ्लड झालेलं होतं हे पण लक्षात असू द्या ऑपरेशन फ्लड होतं जे की एकोणीसशे सत्तरचं होतं मित्रांनो ओके आणि धवल क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांना म्हटलं जाते ओके दूध उत्पादनाच्या क्रांतीला धवल क्रांती या नावाने सुद्धा ओळखले जाते, जाते। राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा अंतर्गत केंद्र सरकारने गरीब लोकांना एका वर्षासाठी मोफत रेशन देण्याचा काय केलेला आहे निर्णय घेतलेला आहे चला त्यानंतर पहा एन एफ एस ए अन्न कायदा प्रति व्यक्ती पाच के जी धान्य दिलं जातो तांदूळ तीन रुपये किलो आणि गहू दोन रुपये किलो असते मित्रांनो तर अंत्योदय अन्न योजना अंतर्गत दरमहा पस्तीस के धान्य दिलं जाते आता हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम ॲप विकसित करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे तर ते ठरलेलं आहे मित्रांनो महाराष्ट्र ओके okay, लक्षात असू द्या मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम ॲप विकसित करणारं ॲप विकसित करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे महाराष्ट्र आता हा प्रश्न मोस्ट ॲम्फी करा तुम्हाला हा प्रश्न पेपरमध्ये नक्... नक्की नक्कीच दिसू शकतो मित्रांनो तर उत्तर करा महाराष्ट्र आता बघा पॉस्को पॉस्को ॲक्ट दोन हजार बाराचा आपण मागच्या लेक्चरमध्ये पण हा पॉईंट बघितला होता की प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स म्हणजे बालकांच्या शोषणासंबंधित विरोध करणारा हा ॲक्ट आहे आणि भारतातील पस्तीसवे जैवविविधता स्थळ हे अटीर अरिट्टा पट्टिका तामिळनाडू हे ठरलेले आहे आहे चला जैवविविधता कायदा मग दोन हजार दोनचा आहे पाठ असू द्या जैवविविधता दिवस बावीस मे आणि जैवविविधता वर्ष आहे दोन हजार दहा दा असा डीप मध्ये स्टडी असू द्या मित्रांनो जैवविविधता कायदा कधीचा सा सांगितला दोन हजार दोनचा जैवविविधता दिवस कधी सांगितला दिवस कधी सांगितला दोन वीस मेचा आणि बावीस मेचा आणि जैवविविधता वर्ष म्हटलं तर दोन हजार दहा महाराष्ट्राचं जैवविविधता स्थळ एकूण किती आहे नऊ आहे त्यापैकी महत्वाच्या लक्षात असू द्या ग्लोरी आलापल्ली गडचिरोलीला आहे डोरखोरी खोरी जळगावला आहे गणेश खिंड पुण्याला आहे आणि मायरिका स्वॅम्प जे आहे मित्रांनो ते सिंधुदुर्गला आहे मोस्ट टाइम फी करा त्यावेळेचे हे प्रश्न महत्त्वाचे होते तराई हत्ती अभयारण्य उत्तर प्रदेशमधलं असून ते तेहतीसवे आहे तराई हत्ती अभयारण्य उत्तर प्रदेश जस्ट एवढं लक्षात ठेवा उत्तर प्रदेशमधलं दुसरं होतं हे आणि हत्तीची सर्वात जास्त संख्या कुठं आहे असा जर प्रश्न आला तर कर्नाटक करा दोन नंबर आसाम तीन नंबर केरळ आणि भारतात एकूण जवळपास सत्तावीस हजार तीनशे बारा प्लस हत्ती आहे मित्रांनो ओके आपला राष्ट्रीय वारसा प्राणी जो आहे मित्रांनो तो आहे हत्ती दोन हजार दहामध्ये राष्ट्रीय वारसा हक्क प्राणी म्हणून आपण त्याला मंजुरी दिली होती बारा ऑगस्टला हत्ती दिवस साजरा केला जातो आणि एकोणीसशे ब्याण्णवला एलिफंट प्रोजेक्ट स्थापन करण्यात आला होता एलिफंट प्रोजेक्ट स्थापन करण्यात आला होता जसा की व्याघ्र प्रकल्प एकोणीसशे त्र्याहत्तरचा तर एलिफंट प्रोजेक्ट एकोणीसशे ब्याण्णवचा जागतिक ग्राहक हक्क दिवस पंधरा मार्चला असतो आपल्या सर्वांना माहीत आहे एकोणीसशे त्र्याऐंशीपासून साजरा केला जातो आणि ग्राहक हक्क संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशीचा आहे यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये सुधारणा झालेली आहे चला सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस असतो मित्रांनो आणि राष्ट्रीय रोग प्रतिकार शक्ती दिवस पण असतो सुरुवात एकोणीसशे पंच्याण्णवची आहे आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला आपल्या इथे सुरुवात पण झाली होती सोळा मार्चला प्रथमच तोंडावाटे पोलिओची लस देण्यात आलेली होती त्याद्वारे पोलिओची लसीचा जो शोध लावला तो सेबिन यांनी लावला होता लक्षात असू द्या कोणी लावला होता सेबिन आणि इंजेक्शनद्वारे म्हटलं तर सालक सलक नावाचे शास्त्रज्ञ होते किमान आधारभूत किंमत म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस आणि नैसर्गिक शेतीच्या मुद्द्यांबाबत शिफारसीसाठी नेमलेली कमिटी कोणती आहे तर ते आहे संजय अग्रवाल जगातील सर्वात मोठे विमान एअरबस बेलुगा मुंबई विमानतळावर उतरलेले होते विमानतळावरती उतरलेलं होतं युविका कार्यक्रम मोस्ट टाइम फिकरा मित्रांनो हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे युवा विज्ञानी कार्यक्रम म्हणजे यु का। तर हा कार्यक्रम कोणाचा आहे हाय मित्रांनो आपल्या इस्रोचा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ज्याची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये झाली होती सध्याचे दहावे अध्यक्ष आहे यस सोमनाथ ओके आणि प्रत्येक राज्यातून तीन विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे दोन आठवड्याचा निवासी प्रशिक्षण असणार आहे नवीच्या विद्यार्थ्यांकरता असणार आहे विशेषतः हे एकदा चेक करून घ्या आणि स्टेम म्हणजे होते सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग अँड मॅथेमॅटिक संबंधित आहे मोस्ट एम पी करा सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग अँड मॅथेमॅटिक्स फुल फॉर्म आणि आय क्यू एअर संस्थेच्या जागतिक हवा गुणवत्तामध्ये पाचवा अहवाल आहे या शहरापैकी एकोणचाळीस शहरे प्रदूषित ठरलेले आहे सर्वात प्रदूषित महानगर कोणतं ठरलेलं आहे दिल्ली आता बघा मित्रांनो मार्चमधलं करंट टपेर आहे तर यामध्ये थोडे बदल झालेले असू शकतात त्यामुळे थोडं अपडेट रहा सर्वात प्रदूषित शहर भिवंडी होतं मित्रांनो ओके चला त्यानंतर पहा वीस मार्चला जागतिक चिमणी दिवस आणि जागतिक आनंदी दिवस असतो त्यानंतर एकवीस मार्चला वन दिवस बावीसला जल दिवस तेवीसला हवामान आणि चोवीसला असतो क्षयरोग दिवस पाठक ठेवाचं मी मागं सांगितलं होतं वजह ठीक आहे वन दिवस जल दिवस आणि हवामान दिवस वज ह क्ष ठीक आहे लक्षात असू द्या रेशीम उत्पादनासाठी विमा सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य उत्तराखंड ठरलेलं आहे इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन रेशीमच्या एका कोशापासून पाचशे ते 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 हो ते ते तेरा निघू तेराशे मीटर धागा निघू शकतो मग मी पुरांना हे पॉईंट लिहून दिले होते ऑफलाईन क्लासमध्ये की सेरिकल्चर सेरिकल्चर रेशीम उत्पादना संबंधित आहे फ्लोरिकल्चर फुलांचे उत्पादन आणि सुवर्ण कल्चर म्हटलं मित्रांनो तर ते आहे ताग उत्पादन ओके सुवर्ण तंतुक्रांती सुद्धा म्हटलं जाते ताग उत्पादनाला इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी अर्थ अवर साजरा केला जातो मित्रांनो पंचवीस मार्च दोन हजार तेवीसला रात्री साडेआठ ते रात साडेनऊ एक तास लाईट बंद ठेवण्यात आलेली होती ओके एक तास लाईट बंद ठेवण्यात आलेली होती लक्षात असू द्या ठीक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे उपक्रम हा कोण राबवते वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचरद्वारे हा राबवला जातो हा राबवला जातो उपक्रम एकोणतीस एप्रिल एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये स्थापना झाली होती मॉर्गस स्वित्झरलँड या ठिकाणी आणि मुख्यालय आहे ग्लाईट स्वित्झर्लँड आणि फर्स्ट अर्थ अवर हा एकतीस मार्च दोन हजार सात आय थिंक सिडनी ऑस्ट्रेलिया या ठिकाणी साजरा करण्यात आलेला होता सो डब्ल्यू डब्ल्यू एफ ची स्थापना एकोणीसशे एकसष्ट आहे नक्की सांगा आणि आपण मार्च पासून ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करंट अफेअर कव्हर करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पीडीएफ पण प्रोव्हाइड करून देत आहे मित्रांनो फक्त आपल्या चॅनलला सपोर्ट करा गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत आणि होत होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत आपलं चॅनल पोहोचलं पाहिजे याची मदत तुम्हाला आणि मला दोघांना पण होईल मित्रांनो ठीक आहे त्यानंतर पहा पुढचा पॉईंट काय म्हटलं आहे की रामसर स्थळांचे संरक्षण करण्यासाठी केरळ सरकार अपयशी झाल्याने एन जी टीने दहा कोटीचा दंड ठोठावलेला आहे आता एनजीटी म्हणजे काय होते नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल इथं माहिती दिलेली आहे मी तेच सांगतोस तुम्हाला आता वेबनाड सरोवर केरळला आहे अष्ट सरोवर केरळला आहे रामसर करार दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तरचा आहे हा इराण या ठिकाणमधलं हे रामसर ठिकाण आहे मित्रांनो इराणमधील हे रामसर ठिकाण आहे आणि पाणथळ जमिनीचे संरक्षण करण्यासंबंधित हा करार होता भारताने एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये हा करार स्वीकारलेला होता स्वीकारलेला होता आणि जागतिक पाणथळ संरक्षण दिवस दोन फेब्रुवारीला असतो मित्रांनो ओके व्यवस्थित लिहून घेत चला एन जी टी म्हणजे होते नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल म्हणजे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कधीची स्थापना तर इथं लक्षात घ्या इथं अठरा एन जी टीची स्थापना मित्रांनो अठरा ऑक्टोबरचे अठरा ऑक्टोबर दोन दोन हजार दहाची ते प्रिंटिंग टाईप करताना चुकी झालेली आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार दहाची आहे तर एवढं तुम्ही थोडं समजून घेत चला ठीक आहे आणि अध्यक्ष आहे याचे सध्याचे न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव आता अध्यक्ष चेंज होत राहतात हे नेहमी वेळोवेळी वेड़ अपडेट करत चला मुख्यालय दिल्लीला आहे महाराष्ट्र त्याचं मुख्यालय पुण्याला पण आहे ओके चला आता अदर ठिकाणी पण त्याचे मुख्यालय ते कुठे कुठे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता हाच प्रश्न आहे मित्रांनो जो मेन्समध्ये विचारलेला होता कशा संबंधित आहे म्हणे ऑप्शन काहीतरी आरोप आरोग्य सर्वेक्षण शिक्षण सर्वेक्षण असं काहीतरी होतं तर उत्तर होतं आरोग्य सर्वेक्षण म्हणजे तुम्हाला जर एवढं जरी माहीत असलं असतं हेल्थ सर्वे तरी तुमचं ठीक आहे तरी तुमचं आरोग्य सर्वेक्षण उत्तर आलं असतं आणि हे एन एच एफ सी आणि एम आणि एन एफ एच एस ही पाचवी फेरी होती मित्रांनो काय महत्वाचं आहे की द फर्स्ट फॅमिली हेल्थ सर्वे वाज कंडक्टेड इन 1992 नाईन्टी टू आणि नाईन्टीन नाईन्टी थ्री ओके म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये मध्ये पहिला सर्वे झाला होता देशाचा एकूण जनन दर दोन पॉईंट एकपेक्षा पेक्षा कमी झाला असं दिसून आलं प्रसुतीचा दर एकोणनव्वद टक्के झालेला आहे संस्थात्मक प्रसुतीचा दर एकोणनव्वद टक्के झाला आणि भारताची साक्षरता दाखवलेली आहे चौऱ्याऐंशी पॉईंट चार टक्के एन एफ एच एस फाईव्हच्या फेरीनुसार इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट पस्तीसवा जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धा महिला दोन हजार तेवीसमध्ये निखत जरीन पन्नास के जी तेलंगणामध्ये त्यांनी पदक पटकावलं लवलीना बोरगोयन यांनी पंच्याहत्तर के जीमध्ये जॅकी आसामच्या आहे आणि मेरी कोम आहे मणिपूरच्या अनब्रेकेबल हे त्यांचं आत्मचरित्र सुद्धा आहे मित्रांनो सो प्लेयर आणि त्यांचे राज्य पाठ ठेवा बॉक्सिंग खेळासंबंधित आहे त्यानंतर शेवटचे काही प्रश्न आलेले आहे इंटरनॅशनल युनियन फॉर नेचर अँड केमिस्ट्री अवॉर्ड दोन हजार तेवीस ज्योतिर्मयी मोहंती यांना मिळाला सायलर निसर जात हे स्पायडर कोळी संबंधित आहे वर्ल्ड टी समिट दोन हजार तेवीस वाराणसी यू पी या ठिकाणी पार पडलेली आहे चोवीस मार्चला जागतिक क्षयरोग दिवस असतो आपल्या सर्वांना माहीत आहे आणि एस डी जीचं टार्गेटच ता आहे दोन हजार तीसपर्यंत आपल्याला क्षयरोग नष्ट करायचा आहे टी नष्ट करायची आहे युनोचं टार्गेट आहे मित्रांनो दोन हजार तीसपर्यंत तीस टी तीस बी तीस तीस नष्ट करण्याचं मात्र आपण ते दोन हजार पंचवीस ठेवलेलं आहे आपल्याला पाच वर्षाआधीच ते नष्ट करायचं आहे दोन हजार तेवीसची थीम लक्षात असू द्या Yes, we can N T B hey. जागतिक क्षयरोग दिवसाची काय होती थीम होती क्षयरोग जंतूचा शोध रॉबर्ट कॉक यांनी लावला होता मार चोवीस मार ला, मार्च अठराशे ब्याऐंशी चोवीस मार्च अठराशे ब्याऐंशीला म्हणूनच चोवीस मार्च आपण हा क्षयरोग दिवस साजरा करतो आणि भारतामध्ये आणि भारत मुक्त सत्तावीस मार्च दोन हजार चौदाला झालेला होता मित्रांनो ओके सो अशा पद्धतीनं अभ्यास करायचा असते करंट अफेअरमधून सायन्समध्ये जाणं ठीक आहे त्यानंतर बघा मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे इतिहासात अशा प्रत्येक विषयामध्ये आपण जाऊ शकतो आता बघा हुरून ग्लोबल रिसर्च लिस्ट दोन हजार तेवीसमधचे व्यक्ती अलनमास ठरले होते यू एस सेचे. ओके त्यांची स्पेस एक्स कंपनी आहे दोन हजार दोन ची आणि टेस्ला त्यांची इलेक्ट्रिक कार संबंधित कंपनी आहे मित्रांनो दोन हजार तीनची आणि अलीकडेच त्यांनी ट्विटरला सुद्धा काय घेतलेलं आहे विकत घेतलेला आहे ट्विटरची स्थापना दोन हजार सहाची आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला हे सांगा ट्विटरला किती रुपयामध्ये खरेदी करण्यात आलेलं होतं आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो तर पुढचा प्रश्न आहे एलआयसी चे नवीन अध्यक्ष झालेले आहे सिद्धार्थ मोहंती आणि महत्वाचं म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन फुलफॉम होतो स्थापना एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पनची मुख्यालय मुंबई आणि कार्यालयाचं नाव आहे योगक्षेम अशाच पद्धतीनं जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनची स्थापना ठीक आहे लक्षात असू द्या एकोणीसशे बहात्तरची आहे त्यानंतर सुरुवात एक जानेवारी त्र्याहत्तरची आहे पन्नास वर्ष झालेली आहे आणि मुख्यालय मुंबईला आहे आणि कार्यालय आहे मित्रांनो सुरक्षाला एल आय सी जीवन आरोग्यासंबंधित विमा काढतात तर इतर विमे काढण्याचं काम जी आय सी करत असते आणि शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो आजच्या लेक्चरमधला आय आर डी ए ठीक आहे इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी एकोणीसशे नव्याण्णवची असून याची मुख्यालय याचं मुख्यालय हैदराबाद या ठिकाणी आहे आणि मल्होत्रा समिती होती एकोणीसशे त्र्याण्णवची जी विमा क्षेत्रात संबंधित होती म्हणजे आपलं कसं आहे मित्रांनो की जो पॉईंट करंटमध्ये आहे तो मी पट तुम्हाला इकॉनॉमिक्सशी रिलेटेड असो हो, मग सायन्सशी रिलेटेड असो हो, की पॉलिटिक्सची रिलेटेड असो हो, की हिस्ट्रीशी रिलेटेड असो हो, मी हा अशा पद्धतीनं तुम्हाला कवर करून देतो आणि यामुळे काय होत आहे आपलं करंट अफेअर पण कवर होत आहे आणि जी के पण कवर होत आहे आणि याचा फायदा तुम्हाला याचा फायदा तुम्हाला नक्कीच पेपरमध्ये मिळेल मित्रांनो तुमचा विश्वास असाच माझ्यावर असू द्या मी तुमच्या विश्वासाला नक्कीच पात्र ठरेल ओके सो लवकरच भेटू तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच व्हिडिओला लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा टेक केअर